आत्ता ज्या पद्धतीने गलिच्छ राजकारण आणि भाषेचा स्तर घसरला जातोय, निलेश राणे, नितेश राणे हे सगळे आपल्या संस्कारांचा परिचय देत आहेत, त्यामुळे एका अर्थाने त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ते त्यांचे संस्कार दाखवत आहेत. पण या सगळ्यांमध्ये वारंवार तृतीयपंथीय समूहाला टार्गेट करणे, त्यांच्यावर अभद्र आणि आक्षेपार्ह टिप्पणी करणे हे अत्यंत निंदनीय आहे, अशोभनीय आहे, असंस्कृतपणाचे लक्षण आहे आणि आज तर कळस झाला. ताई, ज्या पद्धतीने सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका होते, किंबहुना राजकारणामध्ये जे खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका होतीये, याच्यावर काय उत्तर द्याल? आज तर इथं देत आपण तृतीय पंथींना ज्या पद्धतीने टार्गेट करण्यात आलं त्यामुळे ते आंदोलन करतायत, पोलिसांनी त्यांना धरपकड केली. त्यांची मागणी आहे की गुन्हा दाखल व्हावा, मात्र अजून देखील आमदारांवर गुन्हा दाखल झालेला नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कोणावर गुन्हा दाखल करायचा आणि कोणावर नाही करायचा याचे त्यांनी काहीतरी ठोकताळे ठरवून घेतलेले आहेत. विरोधकांमधला कोणी असेल तर त्याच्यावर अगदी खोटे गुन्हेसुद्धा ते सहज दाखल करू शकतात, मात्र जिथे जेन्युइन घटना घडलेली आहे तिथे मात्र गुन्हा दाखल करताना लाख वेळा आम्ही तपासून घेऊ, आम्ही चेक करू, बघू अशी सगळी उत्तरं पोलीस डिपार्टमेंटकडून दिली जातात. ज्या अर्थी हे सगळं घडतं त्या अर्थी गृहमंत्र्यांनी आपली सगळी कुवत, सगळी शक्ती, ताकद ही सगळी फक्त आणि फक्त विरोधकांना नामोहरम करण्यासाठी पणाला लावली आहे. ती गोरगरिबांना आणि उपेक्षित समूहांना न्याय देण्यासाठी नाही आहे. आत्ता ज्या पद्धतीने गलिच्छ राजकारण आणि भाषेचा स्तर घसरला जातोय, निलेश राणे, नितेश राणे हे सगळे आपल्या संस्कारांचा परिचय देत आहेत, त्यामुळे एका अर्थाने त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ते त्यांचे संस्कार दाखवत आहेत. पण या सगळ्यांमध्ये वारंवार तृतीयपंथीय समूहाला टार्गेट करणे, त्यांच्यावर अभद्र आणि आक्षेपार्ह टिप्पणी करणे हे अत्यंत निंदनीय आहे, अशोभनीय आहे, असंस्कृतपणाचे लक्षण आहे आणि आज तर कळस झाला की बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने इथे तृतीयपंथीयांच्या सोबत झुंबाझुंबी केली, त्यांच्यावरती लाठीहल्ला केला, त्यांना अक्षरशः ओढत नेलं, ऑन कॅमेरा अनेक माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी ती दृश्य टिपली, यावरही जर गृहमंत्री आणि पोलिसांचं म्हणणं असेल की आम्ही असं काहीच केलं नाही तर ही सरळ सरळ धूळफेक आहे, आम्ही याचा निषेध करतो आणि नितेश राणेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि दोन्ही गोष्टींच्यासाठी आज तृतीयपंथीयांच्याबद्दल जे काही झालं त्याला सुद्धा नितेश राणेंना जबाबदार धरायला हवं. त्यांच्यासोबत अमानुष वागणूक तर झाली, गुन्हा दाखल करण्याची मागणी करणे म्हणजे आम्हाला न्याय द्या अशी मागणी करणे सुद्धा देवेंद्रजींच्या काळात आता गुन्हा होत आहे. एकीकडे मात्र देवेंद्रजींच्या पत्नी एका कुख्यात बुकीच्या सोबत वावरतात तेव्हा त्यांच्या नुसत्या सांगण्यावरून गुन्हे दाखल होतात, तत्काळ अटका होतात, गुजरातपर्यंत लोक पाठवली जातात. परंतु इथे माणसं थांबतात, आरडाओरडा करतात, न्याय मागतात, रात्रीपासून बिना अन्न पाण्याची थांबतात, त्यांना मात्र कुठलाही न्याय पोलीस देत नाहीत, याचा अर्थ पोलिसांवर किती दबाव असेल याची कल्पनाच केलेली नाही. प्रश्नच नाही, हे सगळं सरकारच्याच इशाऱ्यावर होतं, कुणावर गुन्हा दाखल करायचा आणि कुणावर नाही करायचा. मी आधीच म्हटलं की याचे सगळे ठोकताळे ठरलेले आहेत या लोकांचे, की जो कुणी विरोधक असेल त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू, खोटे गुन्हे भले दाखल करू, खोटे साक्षी पुरावे, फॅब्रिकेटेड गोष्टी तयार करू, पण जो कुणी जेन्युइन असेल, जो न्याय मागतोय, त्याला मात्र आम्ही न्याय देणार नाही. कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही आणि सत्ता ही सध्या मुजोरांच्या हातात आहे.